तर शरद पवार हे कलियुगातील शकुनी मामा असल्याचा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या गोंधळामागे शरद पवारच असल्याचा आरोप सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तुतारी पक्ष चिन्हावरूनही सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला आहे. शरद पवार कलियुगातील शकुनी मामा आहेत अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तर महाराष्ट्रामध्ये जो सध्या गोंधळ सुरू आहे त्यामागे शरद पवारच आहेत अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरूनही त्यांनी खोचक टोला लगावला. तुतारी एकदा लक्ष्मीच्या पावलांनी नवरी यायला लागते तेव्हा वाजवली जाते. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार परिषदेच्या प्रसंगी सदाभाऊ खोत यांनी हा हल्ला बोल केला. शरद पवाराला चिन्ह सुद्धा चांगलं मिळालं तुतारी. तुतारी दोन वेळा वाजवली जाते. एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी यायला लागली आणि नवऱ्याला हळद लागली की तुतारी वाजती आणि दुसरं पावल स्मशान भूमीकडे जाताना तुतारी वाजती. हे शेवटची घटना आहे मी तुम्हाला सांगतो. आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय हे कोण गोंधळ घालतंय मी याही सांगतो. याच्या मार्ग पवारच आहे. लग्नात वाजवली जाते एवढं माहिती आहे बाबा सर. किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आम्ही जातो त्यावेळेस वाजवते बरोबर. पण बाकीचं ते काय म्हणतात थोडंसं. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.